संत तुकारामांच्या सदेह वैकुंठ गमन दिवशीच्या तिथीचे औचित्य साधून अभंगवाणीचा तुका आकाश एवढा हा कार्यक्रम पार पडला. प्रतिभा प्रतिष्ठानच्या प्रतिभा कल्चरल अकादमीच्या वतीने अजित गोसावी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुण्यातील प्रसिद्ध गायिका डॉक्टर रेवा नातू आणि पंडित भीमसेन जोशींचे शिष्य डॉक्टर राजेंद्र कंदलगावकर आणि अजित गोसावी यांनी विविध अभंग रचना सादर केल्या. गेली 31 वर्ष तुकाराम बीजेच्या दिवशी अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. डॉक्टर रेवा नातू यांनी सादर केलेल्या अभंगांना यावेळी रसिकांनी दिलखुलास दाद दिली. यावेळी गायकांना पखवाजावर नंदू भांडवलकर, हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव तर तालवाद्यावर जयंत अत्रे यांनी साथ दिली. संपूर्ण वातावरण यावेळी अभंगमय होऊन गेलं होतं. प्राध्यापक आनंद गोसावी यांनी अभंगांचं निरूपण केलं. यावेळी उल्हास दादा पवार यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.